स्त्रियांच्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेस ज्या शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात त्याचं प्रमुख कारण असू शकतं ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. स्त्रियांच्या शरीरामध्ये असलेल्या हॉर्मोन्सचं असंतुलन झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनेक कॉम्प्लेक्स गोष्टी उद्भवत असतात. मग या हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स नेमकी काय होत असतो, कशा पद्धतीने होत असतो आणि यामुळे त्या स्त्रियांना कुठल्या कुठल्या आजारांना सामोरं जावं लागत असतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मासिक पाळी ही घटना घडत असताना त्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रामुख्याने चार हॉर्मोन काम करत असतात. यातील पहिलं महत्त्वाचं हॉर्मोन ते म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दुसऱ्या हॉर्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन, तिसऱ्या हॉर्मोनचं नाव आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि चौथ्या हॉर्मोनचं नाव आहे प्रोजेस्ट्रॉन. यातील दोन हॉर्मोन हे ओव्हरीमधल्या ओसाइट्समधून तयार होत असतात तर दोन हॉर्मोन ब्रेनमधल्या पिट्युटरी ग्लँडमधून तयार होत असतात आणि ह्या चारही हॉर्मोन्सच्या हार्मनीमुळे त्या स्त्रीला मासिक पाळी व्यवस्थित येत असते. परंतु जर काही कारणांमुळे जर तिच्या शरीरातील हॉर्मोन्सचं असंतुलन झालं तर त्यातील सगळ्यात पहिलं लक्षण त्या स्त्रीला दिसतं ते म्हणजे तिची मासिक पाळी अनियमित होणे. मासिक पाळी अनियमित होत असताना त्यावेळेस मासिक पाळीची जी तारीख असते ती पुढे देखील जाऊ शकते किंवा लवकर देखील होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला जर 28 दिवसाची मासिक पाळी असेल आणि तर तिच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाला तर त्यामुळे ती 28 दिवसाची पाळी 30 दिवस, 35 दिवस, 45 दिवसांपर्यंत पुढे जाऊ शकते किंवा दर 15-15 दिवसाला देखील पाळी येऊ शकते. अशा पद्धतीने हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाल्यामुळे तिची मासिक पाळी अनियमित होत असते. हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाल्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये दुसरा परिणाम उद्भवतो तो म्हणजे मेनोरेजिया. मेनोरेजिया ही एक मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे. ज्यावेळेस वजॅनल ब्लीडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतं त्यावेळेस त्या स्त्रीला मेनोरेजिया झालं आहे असं आपण समजू शकतो. प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये जे 5 दिवसाचा ब्लीडिंग फेज असतो. काही स्त्रियांना प्रामुख्याने 5 दिवस ब्लीडिंग होत असतं तर काही स्त्रियांमध्ये पहिले 2 दिवस ब्लीडिंग नसतं, पुढचे 3 दिवस ब्लीडिंग असतं, किंवा काही स्त्रियांमध्ये पहिले 3 दिवस ब्लीडिंग असतं, पुढचे 2 दिवस ब्लीडिंग नसतं. परंतु काही स्त्रियांमध्ये 5 दिवसांनंतर देखील ब्लीडिंगचा त्रास होत असतो. तर प्रामुख्याने हे जर ब्लीडिंग 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस स्पॉटिंगच्या स्वरूपात किंवा हेवी ब्लीडिंग जर होत असेल तर तो त्रास केवळ हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतो. आणि अशा पद्धतीने मेनोरेजियाचा त्रास जर तुम्हाला असेल तर जास्त प्रमाणामध्ये ब्लीडिंग गेल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होत असतो, वीकनेस शरीराला येत असतो आणि त्याचबरोबर न्यूट्रिशनल लेवल हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळे कमी होते आणि त्या स्त्रीला सांधेदुखीचा किंवा इतर काही आजार होण्याचा त्रास उद्भवू शकतो. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तिसरी महत्त्वाचा परिणाम त्या स्त्रीच्या शरीरामध्ये होऊ शकतो तो म्हणजे स्कॅन्टी मेन्सेस. काही स्त्रियांमध्ये जसं जास्त प्रमाणामध्ये ब्लीडिंग होत असतं तसंच त्या काही स्त्रियांमध्ये ब्लीडिंगच होत नाही किंवा त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये ब्लीडिंग होत असतं असा देखील त्रास उद्भवतो आणि याच्या मागचं कारण देखील हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोन्सची मात्रा जर शरीरामध्ये कमी प्रमाणात बनत असेल तर त्यामुळे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये एंडोमेट्रियम कमी प्रमाणात बनतं. एंडोमेट्रियम जर त्याच्यात लेअर कमी प्रमाणात बनलं तर त्या स्त्रीला त्या मासिक पाळीच्या वेळेस ब्लीडिंगच होत नाही. एंडोमेट्रियमची क्वांटिटी जेवढी चांगली असेल, त्याची क्वालिटी जेवढी चांगली असेल, त्या अनुषंगानेच वजनल ब्लीडिंग किंवा पाळीमध्ये जो ब्लीडिंगचा फ्लो असतो तो मेंटेन राहत असतो. परंतु जर एंडोमेट्रियम व्यवस्थित बनला नाही आणि तो बनण्यामागचं कारण जर प्रोजेस्ट्रॉन असेल, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला असेल, तर एंडोमेट्रियम न बनल्यामुळे स्कॅन्टी मेन्सेस हे लक्षण डेव्हलप होत असतं. चौथं महत्त्वाचं लक्षण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे काही स्त्रियांमध्ये दिसून येतं ते म्हणजे डिस्मेनोरिया. डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस त्यांना खूप वेदना होत असतात. पेल्विक भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आकुंचन आणि प्रसारण, युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या युटराईन कॉन्ट्रॅक्शनमुळे त्या स्त्रीच्या कमरेच्या प्रदेशामध्ये खूप वेदना होत असतात, ओटीपोटामध्ये वेदना होत असतात, मांड्यांच्या आतल्या बाजूला देखील वेदना होत असतात आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने वेदनांचा त्रास असेल तर त्याला डिस्मेनोरिया म्हणतात किंवा कष्टार्तवता म्हणतात आणि याच्या मागचं प्रमुख कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. जर तुमचं अचानकपणे जास्त प्रमाणामध्ये वजन वाढत असेल तर त्याच्या मागचं कारण देखील हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरामध्ये काही अशा पद्धतीच्या घटना घडतात की त्यामुळे कुठल्या तरी एका हॉर्मोन्सची प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं आणि हे जे हॉर्मोन असतात हे स्टेरॉईड बेस्ड हॉर्मोन असल्यामुळे शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं, वजन वाढण्याची प्रोसेस वाढीला लागते आणि त्या स्त्रीला काही न खाता पिता देखील त्यांचं वजन वाढायला लागतं. स्त्रीच्या शरीरामध्ये अचानकपणे जास्त प्रमाणामध्ये वजन वाढत असेल तर त्याचं प्रमुख कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला देखील
पाळीच्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत असेल, तुमची मासिक पाळी अनियमित झाली असेल किंवा मासिक पाळीमध्ये ब्लिडिंग कमी प्रमाणात होत असेल, मासिक पाळीच्या वेळेस वेदना जास्त प्रमाणामध्ये होत असतील आणि तुमचं अचानकपणे वजन वाढीला लागलं असेल, तर त्याच्या मागचं प्रमुख कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांना नेमकं बॅलन्समध्ये कसं ठेवायचं आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या शरीरामध्ये होणारे कॉन्सिक्वेन्सेस कसे कंट्रोल करायचे हे आपण समजून घेतलं पाहिजे. व्यवस्थित मार्गदर्शन, योग्य आहार आणि विहार, योगाभ्यासाच्या मदतीने आपण हॉर्मोन्सला संतुलनात ठेवू शकतो. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.